पुण्यातील राजगुरुनगर येथे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. घर देणार म्हणून मत घेतील आणि पुन्हा गाजर दाखवतील असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. पंतप्रधान म्हणतात 2030 पर्यंत सर्वांना घरं मिळणार अशा थापा मारायच्या, म्हणजे तुम्हाला त्यांना मतं द्यावी लागणार असे मत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले, दुष्काळ म्हणत असताना आश्वासनांचा पाऊस आणि घोषणांचा पाऊस सुरू आहे, तेव्हा आता तुम्ही या गाजराच्या शेतीला मतांचा पाऊस टाकू नका असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय. मला राष्ट्रवादीची काळजी वाटते, कारण आता दुष्काळ पडलाय, धरण कोरडी पडली आहेत, तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धरणाच्या आजूबाजूला फिरू नये असं म्हणत अजित पवारांच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे. 2030 पर्यंत सगळ्यांना घर मिळणार, म्हणजे 2030 म्हणजे ते आता मी काहीतरी सांगतो तुम्हाला, पण अशा काहीतरी थापा मारायच्या की त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना मतदान करावंच लागणार. मग आत्ताचा जो शेतकरी आहे त्याच्यात आणि महात्मा फुलेंच्या काळातल्या शेतकऱ्यामध्ये काय फरक पडलाय? वाटतो काय पडलाय फरक? योजना योजना म्हणजे दुष्काळ सगळीकडे ठीक आहे, खेड तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करा, करून टाकू दुष्काळग्रस्त जाहीर, दुष्काळ आहे ना. पण मी म्हणेन दुष्काळ कुठे? पाऊसच पडतोय. मी विचारेन दुष्काळ कुठे? तुम्ही म्हणाल पाऊस कुठे? पाऊस आहे ना. योजनांचा पाऊस नाही, थापांचा पाऊस नाही, आश्वासनांचा पाऊस नाही. बस 2022 तक ये मिलेगा, 25 तक वो मिलेगा, 30 तक ऐसा मिलेगा, 40 तक वैसा मिलेगा. आता त्या गाजराच्या शेतीला तुम्ही मतांचं पाणी नका टाकू, नाही तर गाजराची शेती आणि मतांचं पाणी तुमचं. गाजरं तरारून उठलेत आणि तुम्ही बरं, एका प्रश्नाचं मला उत्तर द्या, कारण दरवेळेला माझा उल्लेख होतो शेतकऱ्यांचे कैवारी आणि अमुक आणि तमुक, कारण माझ्यावरती हेच शिवाजीराव तुम्ही उल्लेख केला होता ना. पण आता मला जरा धास्ती वाटते राष्ट्रवादीवाल्यांची. का धास्ती वाटते? कारण दुष्काळ आहे, धरणं सुकली, अरे मला बोलू द्या ना नीट, तुम्ही असं काय करते? मी काय बोललो? धरणं सुकली याच्यात हसणार काय? नाही मला पूर्ण बोलू द्या, त्यांना धरणाच्या आजूबाजूला जाऊ देऊ नका, त्याला म्हणा पहिलं तुम्ही घरात बसा, येऊ नका बाबा, माफ करा काय, घरी बसून आमच्यावरती बोंबलायचं ते बोंबला, पण धरण्याच्या आजूबाजूला येऊ नका, काय बोलाल ते मान्य. आणि त्यांना म्हणा बाकी आमच्या शिवाजीरावावरती आणि आमच्यावरती टीका करण्याच्या आधी तुझ्या काकाला विचार, राफेलला नक्की पाठिंबा आहे का विरोध आहे?